आता मी पण पळालो, माझी प्रॅक्टिस नाही. प्रॅक्टिस नाही म्हणल्यावर थोडं जरी पळाल तर दम लागणार आहे, पण दम न लागण्यासाठी आपल्याला काय करायचे ते मी तुम्हाला सांगतो. आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो. आता पोलीस भरतीला इथून माग जे 5 मिनिट होते त्याच्यामध्ये आपल्याला लॉंग जम्प होता. समजा लॉंग जम्प 5 मिटर आपल्याला लॉंग जम्प मारायचे. तुम्ही प्रॅक्टिस, तुम्ही अजिबात प्रॅक्टिस केलेली नाहीये, पण तुम्ही आत्ता तयारीला लागला, आठवडाभर तयारी गेली आणि तुम्ही लॉंग जम्प मारले. तुमची मुलांची लॉंग जम्प गेली, मुलांची 5 मिटर असते, तुमची गेली 3 मिटर. पण अजून 1 महिन्यानंतर तुम्ही जबरदस्त प्रॅक्टिस केली मस्त लॉंग जम्पची, तुमची किती जाणार, 3.5 मिटर जाणार, 4 मिटर जाणार, बरोबर का नाही? पण अजून मस्त 3-4 महिने अजून लगातार जबरदस्त तयारी केली, आउट ऑफच्या पर्यंत पोहोचणार. का पोहोचणार? कारण की तुम्ही रोज प्रॅक्टिस चालू आहे तुमची, बरोबर का नाही? योग्य प्रॅक्टिस चालू आहे, योग्य मार्गदर्शन चालू आहे. तसंच आपलं 1600 मीटरचं पण तसंच आहे. तुम्ही आज आला, तुम्ही सुरुवात केली, सुरुवातीला लगेच तुम्ही जबरदस्त आपला पडणार नाही जबरदस्त 1600 मीटर झाला आठवड्याचा आउट ऑफ, असं होत नाही. 1600 मीटरला असं तोंडातून फेसबीज बाहेर येतो, शेवटला सगळं आठवतं. 1600 मीटरचा जेव्हा 3रा-4था राऊंड चालतो ना, तोंडातून फेस येतो, अशा मुंगे मिंगे येतात, त्याची प्रॅक्टिस चालू नसते. ज्याची प्रॅक्टिस चांगली आहे त्याला काय वाटत नाही. आता एखादा मनाय बसला कमेंटमध्ये, आम्हाला काय होत नाही, बरं होत नसेल, तुमची प्रॅक्टिस चांगली आहे. पण एखादा नवीन पोरगा आला, त्याला 1600 मीटर बद्दल काय माहित नाही, 1600 मीटर 4 राऊंड पळायचे असतात ते त्याला माहीत नसेल. 1600 मीटर पळायचे किती राऊंड, किती मीटरचा असतो राऊंड? असतो 400 मीटरचा. मुलींना 2 राऊंड मारायचे 800 मीटर, मग मुलांना 4 राऊंड मारायचे 1600 मीटर. 1600 मीटर झाले, 4 राऊंड पळणं आपल्याला गरजेचं आहे. पण त्या 4 राऊंड साठी मुलं वर्षभर प्रॅक्टिस करतात. तुम्ही 2 महिन्यामध्ये तुमचा काय 1600 आउट ऑफ होणार नाही. जर तुमची जुनी प्रॅक्टिस असेल, तुमचा स्टॅमिना जबरदस्त असेल, क्वचित मुलं असतात लाखातून 1-2 पोरं असतात की त्यांचे 1-2 महिन्याच्या प्रॅक्टिस मध्ये 1600 मीटर आउट ऑफ होतं, कारण त्यांना तेवढं तुम्ही एक्सपिरियन्स अनुभव आहे तुम्हाला तेवढ्या गोष्टीचा. पण नवीन मुलगा ग्राउंड वरती आल्याच्या नंतर त्याला पहिल्यांदा आपला स्टॅमिना बनवणं गरजेचं आहे. नाही सर, मी आलोय ग्राउंडला पण मला दमच नाही लागतो, मी काय करू दम न लागण्यासाठी? पण मला कसं माहितीये का, तो आला लगेच 1600 आउट ऑफ होणार नाही, की तो दम लगेच जिरणार नाही, की तो लगेच 10 किलोमीटर कंटिन्यू पळणार, असं होणार नाहीये. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा स्टॅमिना बनवणं, स्टॅमिना डेव्हलप करणं आपल्यासाठी लई गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला महिनाभर स्लो रनिंग, म्हणजे आपला इंड्युरन्स वाढवणं लई महत्वाचं आहे. दम न लागण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही रोज 20-25 दिवस किंवा महिनाभर स्लो रनिंग कंटिन्यू केलं, कुठं थोडासा जिम वर्कआउट केला, कार्डिओ केला, क्रॉसफिट केला, तुमचा स्टॅमिना क्रिएट होणार. तो स्टॅमिना क्रिएट झाल्यानंतर हा वर्कआउट करणं गरजेचं आहे. किंवा जर तुम्ही पहिल्यांदा ग्राउंडवरती आला, स्पीडनं चालू केलं, लई तुम्ही 1600 मीटर 2 राऊंड फर्स्ट पास नंतर तुमची बॉडी चालणार नाही, असं भरपूर जणांचं होतं. मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा की पहिल्यांदा 2-3 राऊंड मारायच्या नंतर शेवटचे 2-3 राऊंड, दुसरा तिसरा राऊंड तुम्हाला जात नाही का? कारण की बॉडी साथ देत नाही, पाय उचलत नाही, पाय जाम होतात, दम न लागतो, धाप लागते, श्वास घेता येत नाही, पोटात दुखतं, छाती दुखतं, पोटाही इथं कडेला दुखतं, असे लय जणांचे प्रॉब्लेम होणार. तर का होतात त्याचं सगळं एक्सप्लेन मी तुम्हाला आज करणार आहे. त्यासाठी तयारी पण तशी करायची. तुमच्याकडे नोटबुक असेल तर नोटबुक लिहून घ्यायचंय. तर मित्रांनो, पहिल्यापासून तुम्हाला मी सांगणार आहे की स्टॅमिना बिल्डअप करण्यासाठी मित्रांनो, तुम्हाला रोज महिनाभर, तुम्ही नवीन असाल, तुम्हाला वजनही कमी करायचं, तुमचा स्टॅमिनाही नाहीये, तुम्हाला आपल्याला महिनाभर स्लो रनिंग करायचंय. रोज म्हणजे आज 20 मिनिट केलं, उद्या 25 मिनिट, उद्या थोडंसं शेड्युल रन वर्कआउट करा, जिम वर्कआउट करायचंय. वॉर्मअपच्या वेळेस आपल्याला 20-25 मिनिट स्लो रनिंग करायचंय. म्हणजे कसं स्लो रनिंग, कसं आपले पाय भरून येतात आणि आपला स्टॅमिना बिल्डअप होतो, जास्त पळण्याचा कंटिन्यू लॉंग रन पळण्याचा आपला स्टॅमिना क्रिएट होतो. ते हळूहळू पळता पळता जो स्टॅमिना क्रिएट होतो, आपला रॅपिटेशन वर्कआउटला म्हणजे स्पीड वर्कआउटला उपयोग पडतो. समजा तुम्ही आले तुम्हाला 800 मीटरचा 5 रॅपिटेशन मारायचा, मित्रांनो लईतले तुमच्या जीव काढत तोंडातून फेस पडतो, जे बाहेर पडेपर्यंत तुमच्या 800 मीटरच्या 5 पैकी तुम्ही 2 रॅपिटेशन कसे तरी पूर्ण करसान, पण 5 पूर्ण करू शकत नाही. 5 साठी तुम्हाला तुमचा स्टॅमिना डेव्हलप पाहिजे आणि तुमचा दम पण लागतो तुम्हाला. पण ते हे करण्यासाठी तुम्हाला स्टॅमिना आपल्याला बनवायचं आहे. तर मग 800 मीटरचा 2 का आपण 5 पण मारू शकतो. सर, मला ना असं काहीतरी खायला सांगा, असं काहीतरी सांगा जेणेकरून मी ते खाऊन ना स्टॅमिना म्हणून आणि मला दमच लागणार नाही. असं कोणतेही काही प्रोडक्ट असं बनवण्यात नाही आलं की हे खाल्लं की लगेच एनर्जी येते, ते खाल्लं की एनर्जी येते. तसं यशासाठी पोहोचण्यासाठी आपल्याला कोणताही शॉर्टकट नाही मित्रांनो. शॉर्टकट असेल तर प्रोडक्ट कुठेतरी आपल्याला घोडा लागतो. त्यामुळे शॉर्टकटच्या नादे नाही लागायचं, लॉंगकट मारायचा, पण यशापर्यंत थेट पोहोचायचं, काही अडचण नाही आली पाहिजे. काही काही मुलं आणि आता ते नवीन मार्केटमध्ये आलं, ही पावडर खा, ती पावडर खा, ते मित्रांनो ते कसं ते तेवढं पुरतं काहीतरी ते भेटतं त्याच्यातून एनर्जी. पण तुम्ही आता मी आता मार्केटमधले चाललंय, पण तो प्री वर्कआउट चाललंय मित्रांनो, लय जण म्हणतात हे घ्या ते, हे घेऊन स्टॅमिना वाढतं. तर मी त्यांना रिअल उदाहरण सांगतो. मी
प्रत्येक गोष्टी वापरलेला माणूस आहे. असं नाही की कोणतं प्रोटीन मी वापरलं, कोणतं प्रीवर्कआउट मी वापरलं, BCAA ग्लुटा सगळं वापरलेला माणूस आहे, जे कोणी वापरलं पण नसेल. तर ते प्रीवर्कआउटने काय होतं माहिती मित्रांनो, एक स्कोप घेतला शेक करून पिलो, त्याच्यानंतर काय होतं माहिती, पूर्ण बॉडीला मुंगे येतात, अंगाला खाज येते, डायरेक्ट अटॅक आपल्या मेंदूवरती करतं आणि ते आपलं वर्कआउट करायला भाग पडतं, इन्स्टंट एनर्जी तयार होते त्याच्यामध्ये. पण मित्रांनो ते काय होतं, तेवढ्या एका डब्यामध्ये लिहितलं आपल्याला 3 ते 4 वेळा तेवढी इन्स्टंट एनर्जी तयार होते, त्याच्यानंतर तुम्ही किती प्याला तर तुमची एनर्जी तयार होणार नाही. ते लई 3 ते 4 वेळा, मी पण 3 ते 4 वेळा लई बोललो, 3 ते 4 वेळात आपल्या बॉडीला मुंगे येतात, खाज येते, ते ताकद पण डोक्यापर्यंत जाते आणि आपण जास्त पळतो, ते फक्त 3-4 वेळाच होतं. त्याच्यानंतर ते कसं होतं मित्रांनो, हे डायरेक्ट पुश करते म्हणलं त्यात काहीतरी वेगळं काहीतरी असणार ना, ते सायकोटिक वगैरे आहे, सायको म्हणजे डायरेक्ट सायको, एडेवणी होतं त्याला, त्याला कधी वर्कआउट करून कधी मी लई पळेल, कधी जास्त वेट उचलेल असं होतं, त्याला नावच सायकोटिक आहे, ते इंटेन्स आहे, ते जेड ऑन फीड ऑन. परत आलंही मार्केटमध्ये सगळे तेच सगळ्याचं तेच कंटेन आहे, कंटेन मध्ये दुसरंच कंटेन त्यामुळे देतात, पण त्याच्यामध्ये बाबा लई वेगळे कंटेन असतं, डायरेक्ट मेंदूवरती अटॅक करतं म्हणलं का सोपी गोष्ट आहे काय, ते भले ते थोडे दिवस घ्यासान बॉडी चालते, नंतर ते बॉडी चालत नाही, पण काय काय सर्किट होऊन जातात पोर माहितीये का. आपला रेग्युलर चांगला डाएट ठेवायचा, सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायचं किंवा खजूर खायचं, कॉफी प्यायची किंवा केळी खायची, नंतर वर्कआउट झाल्याच्या नंतर उकळलेले अंडे खाल्ले किंवा कडधान्य खाल्ले, मोड आलेले घरी गेल्यानंतर थोडासा नाश्ता केला किंवा एखादं फ्रूट खाल्लं, दुपार जेवताना गाजर काकडी मुळा बीट टमाटर हे खाल्लं, एखादं टमाटर खाल्ले किंवा एखादी काकडी खाल्ली, पालेभाजी खाल्ली, मस्त पोटभर चुरून मुरून मस्त कालवण भाकरी खायची, दिवसभरामध्ये एखादी भूक लागली तर गर्दी एखादं फळफिळ पडलेलं असेल किंवा काय असेल ते खायचं, तर गुळ शेंगदाणा खोबरं फिबरं खायचं मस्त पैकी, मस्त स्टॅमिना वाढणार त्याने. दुसरं काय खायला पाहिजे, तर तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्ही प्रोटीन पण घेऊ शकता, पैसे असेल तर. असं नाही की मी तुम्हाला कंपल्शन करत नाही की प्रोटीन घेतलंच पाहिजे. आता कसं आहे, आता कसं प्रोटीन बिटीन कसं, जर आपल्या बॉडीला काय बाहेरून काय आपण काय रोज मटण चिकन खात नाही की अंडी खात नाही, रोज दादा की आपल्याला लगेच प्रोटीन भेटायला, तर प्रोटीन भेटण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा जर तुम्ही स्कोप घेतला प्रोटीनचा, रोज 25 ग्रॅम जर प्रोटीन तुम्हाला भेटत असेल तर काय हरकत आहे, 1000-1500 रुपयाला 1 किलो प्रोटीन मिळतं. कोणतं मसल असतं, रॉ प्रोटीन घ्या, गुगलवर टाका रॉ प्रोटीन, बिग मसलचं वगैरे एखादं चांगलं रॉ प्रोटीन मिळून जातं, 1000-1500 रुपयामध्ये तुमचं प्रोटीन चालू होतं ना दिवसाचं. तुम्हाला दिवसभरातून काय प्रोटीन एवढं भेटणार आहे का, आपलं वजन जेवढं आहे, आपण वर्कआउट करतोय, माझं वजन आहे 85 किलो, 160 ते 170 किलो, 170 ग्रॅम मला प्रोटीन रोज पाहिजे, पण तेवढं मी इंटेक करत नाही, 100 ग्रॅम भेटलं तरी काही हरकत नाही, कारण की रोज आपला पालेभाज्या आपण जास्त खाल्ले पाहिजे, कडधान्य खाल्ले पाहिजे. आणि मित्रांनो याच्यासाठी तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही वर्कआउट तर करताय, मल्टिव्हिटॅमिनच्या टॅबलेट, कॅल्शियमच्या टॅबलेट ह्या मित्रांनो टॅबलेट चालू ठेवायच्या, आपण वर्कआउट करतोय तर Omega-3 हे पण टॅबलेट चालू ठेवायच्या मित्रांनो. सर ते सगळं जाऊ द्या, पण आम्हाला पहिल्यांदा हे सांगा की दम लागण्यासाठी काय करायचं. मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला वर्कआउट, ते दम लागण्यासाठीच होता, हे जर तुम्हाला डाएट सांगितला दम लागण्यासाठीच होता. रोज कंटिन्यू ठेवलं की तुमचं पोटात दुखणं, छातीत दुखणं, पाय दुखणं, मुंडकं दुखणं, तोंड दुखणं, कान दुखणं, हे सगळं बंद होणार मित्रांनो. रोज वर्कआउट करणं ठीक आहे, चालू पाहिजे, आला सोमवारी आज जबरदस्त वर्कआउट केला, उद्या सहज हिवाळा हिवाळा चालू आहे, झोप लई जबरदस्त लागते. सर दुसऱ्या दिवशी मला जागच नाही आली बरं का, मला वर्कआउट लयची लई इच्छा होते. तू इच्छा काय मिळली काय, तुला मग प्रत्येकाला IPS व्हायची, तर एकाला डॉक्टर व्हायची, इंजिनियर व्हायची, मला PM बनायची इच्छा आहे. अरे इच्छा सगळ्यांची आहे, पण इच्छेला मांड येत नाही तुम्हाला करायची, इच्छा तर प्रत्येकाची आहे, प्रत्येकाला परचंद्राव जायचं आहे, ते कोणाच्या मनात नाही, इच्छा इथं प्रवृत्त केली पाहिजे मित्रांनो. आता मग मी हे करतो, मी सोमवारी वर्कआउट केला, त्याच्यानंतर डायरेक्ट शनिवारी केला, हे काय बापाचे पेंड आहे का मित्रांनो, डायरेक्ट पोलीस व्हायला आर्मी झाला ही काही सोपी आहे का, हे इथून मागे जे जे पोलीस झाले त्यांना जाऊन विचारा तू बाबा वर्कआउट कसा केला, तू किती घासते, तो सांगा ना त्याचा संघर्ष कसा आहे. आता एखादा असं सांगाल काय, मी डायरेक्ट गेलो भरतीला आणि डायरेक्ट भरती झालो, असं होऊ शकत नाही. आता जरा थंडीचं वातावरण आहे तर रोज गरमचे कपडे घालून मित्रांनो वॉर्मअप चालू करायचं आहे, पण आता वॉर्मअप करायचं आहे 3-4 राऊंडचा, 400 मीटरचा ट्रॅक असेल, 3-4 राऊंड मारायचे, बॉडी चांगली वॉर्म झाली तर वॉर्म नसेल तर थोडासा बाम लावायचा, बॉडी चांगली वॉर्म झाल्याच्यानंतर आपल्या वर्कआउटला सुरुवात करायचं आहे. जर तुमचा इंडोर्स पण आता तयार झाला असेल तर तुम्ही स्पीड वर्कआउटला सुरुवात करायची. आता 1600 मीटरचा परफेक्ट वर्कआउट काय आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो मित्रांनो, आपणच व्हिडिओ बनवलाय, तो व्हिडिओ ओपन करून मित्रांनो तुमचा तो वर्कआउट लिहून घ्या, सोमवारी काय, मंगळवारी काय, बुधवारी काय, तो वर्कआउट लिहून घ्या, हा स्पीड वर्कआउट आहे. आणि जर तुम्ही जर नवीन सुरुवात असेल तर मी तुम्हाला सांगितलं की महिनाभर आपल्याला स्लो रनिंग ठेवायचे, थोडासा हिल वर्कआउट करायचं, त्याच्यामध्ये जिम वर्कआउट करायचा, क्रॉसफिट करायचा, आणि मग थोडासा स्टॅमिना बिल्डअप होणार आपला, स्टॅमिना बिल्डअप होणं लई महत्वाचं आहे. सर रनिंग जास्त केल्याच्यानंतर आमचं सिम पेन करतं,
आमचे तवे दुखतात, घोट पशी दुखतं, शरीर सूज आले, तर मी तर हे तुम्हाला नवीन नवीन होणार. नवीन नवीन जर तुम्ही हळूहळू जर सुरुवात केली, हळूहळू हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तर जास्त इंजुरी येणार नाही. अचानक जर तुम्ही स्पीड वर्कआउटने सुरुवात केला किंवा न वार्म बॉडी वार्म नसताना तुम्ही अचानक सुरुवात केली, तर मी त्यांना बॉडी वार्म असतानाचं तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण एखाद्या लोखंडाला जर आकार द्यायचा म्हणला, आपण त्याला गरम करतो, नंतर त्याच्या हातोडीचे ठोके टाकून त्याला आकार देतो, तर तसंच आपल्या बॉडीच आहे. बॉडी गरम झाल्यावर आपली स्पीड म्हणजे ब्लड सर्क्युलेशन झालं, बॉडी चांगली चालते. तसंच जर आपण पळायला सुरुवात केली, समजा ग्राउंडवर आला तुम्ही सकाळ सकाळ थंडी मिंडी, डायरेक्ट 100 मीटर स्पाइक लावला, 100 मीटरला सुरुवात केली, तर मी त्यांना आपलं हॅमस्ट्रिंग उडण्याची दाट शिकायचं, म्हणजे बॉडी वॉर्म नसल्यावर हॅमस्ट्रिंग उडतं, म्हणजे फाटत मसल फाटतात आतमधल्या. तर मित्रांनो, ती इंजुरी लय बेकार, आणि आपल्या तसं पण गुडघ्या बिडघ्या तर प्रॉब्लेम येणारच आपल्या, पण मसल इंजुरी जास्त होते. त्याच्यामुळे मित्रांनो, बॉडी वॉर्म करून आपल्याला कधी वर्कआउट सुरू करायचं आहे तर मला डायटचं सांगितलं. सिंपन करत असेल तर मित्रांनो पाणी जास्त प्यायचंय, आणि वर्कआउटही सांगतो तुम्हाला, 20 मिनिट जायचंय, 20-20 मीटर जायचंय, 20-20 मीटर मागे यायचं, मग परत असं फेगडे पाय करून 20 मीटर पुढे जायचंय, 20 मीटर मागे यायचंय. हा सिंपेनचा वर्कआउट आहे, आणि सिंपेन आपलं कमी होतं, आणि पाणी पण आपल्याला जास्त प्यायचंय. आता दिवसभरामध्ये 1-2 लिटर पाणी पिऊन तुमची बॉडी चालणारही नाही, तुमच्या पाण्याने आपल्या बॉडी ओपन होते, परफॉर्मन्स चांगला येतो, आणि वर्कआउट झाल्याच्या नंतर स्ट्रेचिंग लय महत्वाची आहे. तुम्ही स्ट्रेचिंग करत नाही त्यामुळे ग्रोईंगची इंजुरी येते तुम्हाला इथली. भरपूर जणांना इथं दुखत असेल ती ग्रोईंगची इंजुरी येते, तर मित्रांनो स्ट्रेचिंग करणं लय महत्वाचं आहे मित्रांनो. हे हा आजचा मित्रांनो आपला साधा सुद्धा एक माहिती तुम्हाला दमका लागतो ह्याच्याबद्दलचा व्हिडिओ होता. दम न लागण्यासाठी ह्या गोष्टी पाळणं लय महत्वाचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती पाहिजे तेही मला सांगा. कोणत्या इव्हेंट बद्दल आहे असेल ते मी तुम्हाला माहिती सांगतो. मित्रांनो सबस्क्राईब भरपूर जणांनी केलं नाही, पटकन जावा, बेल आयकॉनला टिक करा, सबस्क्राईब करा, आणि एक सबस्क्रायबर वाढव माझा काय म्हणता. मी थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र. जरा तस्वीर शेतो.